Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। खजाना, आजवर मी तुझ्याकडे काहीही न मागता तू मला सगळं काही दिलंस। मला सौरभची काळजी होती रे, पण अनामिकाला त्याच्या आयुष्यात पाठवून ती काळजी सुद्धा तू दूर केलीस। आता त्या पोरीच्या मागे लागलेलं हे दुष्ट चक्र थांबव, त्या राक्षसाला चांगली आदल घडव। खूप सहन केलं रे माझ्या पोराने, आता त्यांच्या प्रेमाला कुणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस। त्यांच्या आयुष्यात सुख सुख आणि सुखच येऊ दे। अनामिकाच्या रूपात ताईची सावली या वाड्यात परत येऊ दे। ए मावशी, अगं काय किती काळजी करत बसलीस? झालं आता, आज संपणार आहे त्या सगळ्या वाईट गोष्टी। नालायक माणसाचं तोंडपणात शेवटचं बघायचं। वहिनी पण एकदाची सुटेल ना या सगळ्यातून, मग दादाच्या आयुष्यात सुख परत येईल बघ। अनामिका दीक्षित, लिहिलेला सगळा मजकूर तुम्ही नीट वाचलाय? हो। तुम्हाला घटस्फोट हवाय, यावर तुम्ही ठाम आहात? हो। आकाश जोशी, लिहिलेला सगळा मजकूर तुम्ही नीट वाचलाय? तुम्हाला घटस्फोट हवाय, यावर तुम्ही ठाम आहात? येस सर। दोघेही सही करा। मॅम, मी मॅम मी सही करू नका। सही करायला काय इशू आहे? सिनेमाचा क्लायमॅक्स। तर मी विचार करत होतो की अनुच्या आयुष्यामध्ये एवढी पात्र असताना रुकिए जस साहब, ये तलाक नाही हो सकता, अशी बोंबोंब ठोकत कोणी आलं कसं नाही हा प्रश्न पडला होता मला। सगळ्या गोष्टींची अशी घाणेरडी चेष्टा करायला तुम्हाला लाज कशी नाही वाटत सर? काय, अरे हे कोर्ट आहे, इथे असं वागलेलं अजिबात खपून घेतलं जाणार नाही। तुम्ही बाहेर वा। सर माझं प्लीज ऐकून घ्या, या आकाश जोशींनी हा घटस्फोट देण्याच्या बदल्यात ह्यांच्या मुलीशी एक डील केलाय। काय बोलतोय, त्याचं भान आहे का तुला? हो सर, ह्या डिवोर्सची खूप मोठी किंमत मोजायला लागणार आहे ह्यांच्या मुलीला। काय बोलतोयस तू? राधा कुठे? मॅम ती आली होती, पण आकाश सरांनी तिला असं ब्लॅकमेल केलं की तिला आत येता आलं नाही। इथे जे काय सगळं घडतंय तिला बघवलं नसतं। नील काय ते सांगून टाक पटकन। मॅम, या माणसाने राधाकडून एक वचन घेतलंय, जर अनामिका मॅमना डिवोर्स हवा असेल तर ह्याने सही केल्यानंतर राधाला त्याच्याबरोबर जावं लागणार आहे, त्यांच्याबरोबर राहावं लागणार आहे तिला। पण राधा का तयार होईल या सगळ्याला? कारण तिला तुम्हाला आनंदात बघायचंय मॅम। तिला असं वाटलं जर का ती तयार झाली तर तुमची सुटका होईल या माणसापासून। 18 वर्षाच्या वरील आणि सुजाण असली तरी तिच्यावर असा मानसिक जबरदस्ती होणं हे काही बरोबर नाही सर। सर, तुम्हाला सिद्ध करता येईल की मी तिच्यावरती मानसिक जबरदस्ती करत होतो किंवा करतोय हे सिद्ध करायला का तुम्ही? सर उलट याच बाईनं मला खूप त्रास दिला,
प्रत्येक वेळेला माझ्यामध्ये आणि माझ्या मुलीमध्ये अंतर कसं पडेल याचा प्रयत्न केला आहे. मॅडम हा काय प्रकार आहे? आता आम्हालाही या केस बद्दल शंका येते. एका सुजाण मुलीला अशा प्रकारे मिसगाईड करणं चुकीचं आहे. आणि तिला जर तिच्या वडिलांबरोबर राहायचं असेल तर तुम्हाला हे मान्य करावंच लागेल. सर सर मिसगाईड मी नाही हा करतोय. राधा कधीच स्वेच्छेनं याच्या बरोबर जायला तयार नव्हती. याच्या अटींमुळे आणि याच्या ब्लॅकमेलिंगमुळे तयार झाली होती. मिस्टर आकाश, मॅडमने केलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत. आता काय बोलू मी सर याच्यावर? सर हा जो घटस्फोट आहे तो मी केवळ नायलाच फोटी मी देतोय. सर माझ्या बायकोवर माझं नितांत प्रेम आहे, मला तिला सोडायचं नाहीये. पण हा निर्णय मी केवळ माझ्या प्रेमापोटी घेतो. माझी बायको जर माझ्या सोबत राहताना सुखी नसेल तर आपण तिला मोकळं केलेलं बरं. हा निर्णय घेताना मला आनंद होत नाहीये सर, प्रचंड त्रास होतोय मला. माझ्या प्रेमाचा ती स्वीकार करेल पण या दोघींनी मला कधी माझी बाजू मांडू नये ते सर. मधल्या काळामध्ये मी खूप प्रयत्न केले ना सर, भेटायचा प्रयत्न केला, बोलायचा प्रयत्न केला, केला नाही. हे धागांत खोटं आहे सर. 20 वर्षापूर्वी माझ्या क्लायंटशी भांडून हे निघून गेले होते आणि ते परत कधीच आले नाहीत. नाही 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 सर, नाही सर. मी अत्यंत प्रामाणिकपणे एक गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब की अनु सर, मी जो घरामधून निघून गेलोय की नाही तो हिने मला घराच्या बाहेर काढलं म्हणून मी गेलो. अनु आता तरी खरं बोल, मी स्वतःहून घराच्या बाहेर गेलो की तू मला घराच्या बाहेर काढलंस? अनामिका मॅडम, तुम्ही बाहेर काढलं होतं की आकाश स्वतः गेले होते? सर मी जायला सांगितलं होतं. केवढ्या सौम्य शब्दात सांगितलंस ग अनु. सर असं नाहीये, मला नुसतं बाहेर जायला नाही सांगितलं. माझं सगळं सामान असं घरातनं घेतलं आणि त्याचं फेकून जवळपास मला हाकलून बाहेर काढले. सर गेली 20 वर्ष माझ्या मुलीसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या सुखी कुटुंबासाठी झुरतोय मी नुसता. हो मी याला घराबाहेर काढलं कारण तू मला तसं करायला भाग पाडलंस. का तू ही अशी रडण्याची नाटकं करतोयस रे आकाश? जे चौकोनी सुखी कुटुंब तुला हवं होतं ते मलाही हवं होतं, पण त्या चांगल्या क्षणांची तुला किंमत नव्हती म्हणून काढलं मी तुला घराबाहेर, तू मला भाग पाडलंस म्हणून. असं काय वागलो ग मी तुझ्या बरोबर? सांग ना मला. मी फक्त भांडलोच ना तुझ्या. जगातल्या कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नाही सांग ना मला. प्रत्येक घरामध्ये होतात ना ग. जिथे प्रेम असतं ना तिथेच भांडण असतं अनु. मारहाण करणं, चटके देणं याला प्रेम म्हणतोस तू? हे प्रेम आहे आकाश? ही तुझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे का? मारहाण केली, मी तुला चटके पण दिले, मग सर आजपर्यंत तू का नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझ्या विरोधामध्ये तक्रार केली? आणि हे सगळं तुला 20 वर्षानंतर आठवलं काय? एक कागद माझं भविष्य नाही ठरवू शकत आकाश. रडू नको पोरी. अगं बाईचं आयुष्य हे असंच असतं. माझ्या पोरीच्या वेळेला जर मला समजलं असतं तर माझी पोर अजून जिवंत असती. तुम्ही नका ऐकू कोणाचं. तुमच्या मनात पाप नाहीये ना तर तुम्हाला कोण अडवणार आहे?
आय एम सॉरी सर, मला अशा प्रकारे कोर्टाचा अपमान नाही करायचा, पण अशा प्रकारे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुद्धा मला नाही करायचा. ती दमले सर, मी कंटाळले या आकाशच्या त्रासाला. मला वाटलं होतं की आज हा माणूस माझी या सगळ्यातून सुटका करेल. नाही सर, आता बस ज्यांना ठरवायचंय ना की मी चांगली बायको नाहीये, मी चांगली आई नाहीये, त्यांनी खुशाल ठरवून टाका, मला नाही फरक पडत. पण आता मी सगळीकडे हे पुन्हा पुन्हा सिद्ध नाही करू शकत. माझ्यावर माझ्या आईचा, माझ्या मुलीचा आणि माझ्या खऱ्या साथीदाराचा असलेला विश्वास माझ्यासाठी पुरेसा आहे. मला माफ करा. आपला मार्ग मोकळा झाला मी सांगेन का? लग्नासकट किंवा लग्नाशिवाय. आता मला हा दुरावा, हे नियम, ही बंधनं, हा एकटेपणा, आपल्यामध्ये हे सगळं नको मी सांगा. आता मला तुमचा सहवास हवा. इथून पुढे आयुष्यभर मला तुमच्या चेहऱ्यावर आनंद हवाय आणि तो आनंद आणण्याची संपूर्ण जबाबदारी मला घ्यायची. माझं तुमच्यावर अफाट, खूप प्रचंड, अशक्य प्रेम आहे सना, आणि मला इथून पुढे संपूर्ण आयुष्य तुमच्या बरोबर घालवायचं. माझ्या बरोबर राहाल लिव्हिंग मध्ये. ऐकलं का? होणार आहे जाऊ बाई घरी परत आल्या बर का? ए नवटंकी, तुला तिला जाऊ बाई म्हणायची काय गरज आहे? अरे ते खरं तेच बोलले मी, सत्य थोडी बदलणार आहे. जा तुझ्या कामाला पळ. असं काय करता? नाही म्हणजे मी माझ्या कामाला जाणारच आहे, पण काय हो आकाशजी, म्हणजे मला असं वाटलं होतं तुम्ही काय मोठे बिझनेसमॅन आहात, पैसे फेकल्यावर सगळी काम करून घेता. साधं लग्नाचं गणित तुम्हाला सोडवता नाही आलं शी? जेवढं तुला सांगितलं ना तेवढं काम कर. जमतंय का बघ, आणि नसेल जमत तर तुझा हिशोब करायला मी मोकळा आहे. काय करता, आपल्या दोघांमध्ये कसला आला हिशोब? तुम्ही काळजीच करू नका, इथे काय काय घडतंय ना त्याची इत्यंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची पूर्ण जबाबदारी बनवायची. आता तो राक्षस इथे नाहीये तोपर्यंत आपण आपलं काम करून टाकूया. पण मावशी, या सगळ्याची काय गरज आहे? का नादाला लागायचं आपण त्याच्या? अगं, तो तुझ्याशी धड वागला असता, तुझा छळ केला नसता, तर ही वेळ त्याच्यावर आलीच नसती. मा फसव्या माणूस आहे तो. तो तुला सौरभला ओळखतो एका शब्दानं मला बोलला नाही. अशा माणसाची काळजी करण्यापेक्षा त्याला हाकलूनच लावलेला बरा. थांब. ठीक आहे, आय होप तू सुद्धा मला. ए मागे,
मी सचिनची बायको पुष्पवल्ली पटवर्धन. मागे अजून जरा अजून अजून थोडं बाग बाग. हा आता तिकडून बोला. हा काय हो? नाही म्हणजे सचिन कर्मचारी आहे तुमच्या ऑफिस मध्ये, पण इकडे तो माझा नवरा आहे. आणि परस्त्रीने इतर बायकांच्या नवऱ्यांशी अंतर ठेवून बोलायचं असत, माहिती नाहीये का? रिलॅक्स वल्ली, मी खात नाहीये तुझ्या नवऱ्याला. नाही नाही, तुम्ही खाऊ शकणारच नाही माझ्या नवऱ्याला मी असेपर्यंत. काय हो तुम्हाला ऑफिसमध्ये काम वगैरे नाहीयेत? नाही म्हणजे तुम्ही बॉस असून स्वतः पैसे द्यायला इथपर्यंत आलात ना, म्हणून विचारते मी. नाही म्हणजे फक्त पैसे द्यायला आलात का पैशांचं कारण सांगून ह्याच्याशी गप्पा मारायला आलात? सचिनला अर्जंट पैसे हवे होते म्हणून मी आले. नक्की ना? काही वेगळं चालू नाहीये ना तुमच्या मनात? बोलली काय बोलतीयस तू? हळू ना जरा, बॉस आहेत माझ्या त्या, हळू बोल ना. म्हणून काय आलं? बरोबर तेच बोलतीये मी. एकतर माझा नवरा एवढं मन लावून काम करतो, प्रामाणिक आहे, कुठल्याही बाईचा पाय घसरेल नाही का? अरे मी तुझ्यावर अविश्वास नाही दाखवते, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कळलं का? मला माहितीये तू असं काहीच करणार नाही, पण इतर कोणाच्या मनातही आलं ना असं करायचं, त्या बाईच्या झिंजा उपटेन मी, झिंजा. वल्ली आज जा तू. अरे तू मला का आज पाठवतोयस? वल्ली ते वल्ली जरा सचिन ऑफिस मध्ये मी तुला जे काय बोलली ते तू सांगितलं का वल्लीला? तिला ना कळत नाही एकदम कुठे काय कसं बोलायचं. सॉरी. आणि तुम्ही खरंच म्हणजे स्वतः पैसे आणून दिलेत मला गरज होती तर, त्यासाठी मनापासून थँक्यू. खूप मोठ्या संकटातून वाचवले तुम्ही आम्हाला. तू का आलायस तू इथे? असं नको ना बोलू अगं, आता मला तुझ्याच आधाराची गरज आहे आई. माझा काळीचाही विश्वास नाहीये तुझ्यावर. काय काम आहे ते बोल आणि जा इथून. तुम्ही सगळ्यांनी मिळून जर मला अशा पद्धतीनं झिडकारलं, मी जाणार कुठे सांग ना. मला सकाळपासून भटकतो मी, पाण्याचा थेंब ना अन्नाचा कण नाहीये माझ्या पोटामध्ये. या सगळ्याचा तू आधी विचार करायला हवा होतास. आता तू अगदी माझे पाय जरी धरलेस ना तरी मला दया येणार नाहीये तुझी. अशी कशी बाई आहेस गं तू? पोटचा पोरगा आहे ना मी तुझ्या. पोटचा पोरगा? अरे माझ्याशी जेव्हा वाईट वागत होतास तेव्हा आठवण होती का रे तुला मी तुझी आई आहे म्हणून? म्हणजे तू मला असं सहजासहजी आतमध्ये येऊच देणार नाही? काय हे माझं असं होतं बघ, मग मी नेहमी नेहमी चांगला वागायचा प्रयत्न करतो, तुम्ही मला मग असं वाईट वागायला प्रवृत्त करताय. करतो ना विनंती, करतो गाया वाय, मी येतो ना आतमध्ये, राहतो ना मी शहाण्यासारखा. काय प्रॉब्लेम आहे मग? चल येऊ दे मला आत्म, हे बघ. चल बस गपचूप, बस खूप चूप, पटा पटा. हो मॅम, पण मी एकटा एवढं कसं खाणार? तूच जर का कमी खाल्लंस तर माझ्या राधाची काळजी कशी घेशील? आणि हे बघ, हे सगळं मी तुझ्यासाठी करत नाहीये, मी माझ्या लेकीसाठी करते. तू इतकं कमी खाल्लंस ना नील तर माझ्या राधाला उपाशीच ठेवशील. हो मी राधाला का उपाशी ठेवीन, एवढी हिंमत आहे का माझ्यात? तिला भूक लागली आणि खायला मिळालं नाही ना की डोकं फिरतं तिचं. आणि एकदा फिरलं की मला बारबेक्यू सारखं गोल गोल फिरवून भाजून खायला कमी करणार नाही ती. साधी सुधी नाही, डेंजर मुलगी आहे तुमची. आणि मला माहिती आहे तुम्हाला आमच्या दोघांची काळजी. हा
कसलं गैरनशीब आहे माझं का रे? मॅम आणि सासूबाई दोघी एकच, एक घरात वाट लावू शकते, एक घराबाहेर. काय वाट लावली रे मी तुझी? मजा करतोय. सगळं कळतंय हा का मला? बरं ऐका ना मॅम, सासूबाई. मॅम मॅम, मी राधासाठी पण पोहे घेऊन जाऊ का? कशाला? तिची रम्मा आजी चांगलं खाऊ पिऊ घालत असेल तुला. हो पण हे तुमच्या हातचे आहेत ना, त्याची टेस्ट मिस करत असेल ती. बर नाही, आलोच. पट्या रे पट्या, एवढा सकाळी डबा करू तिला, विसरला इकडेच. अप्पा काय चाललंय तुमचं? काही नाही ग, बोललंय जरा मस्तपैकी गाणी ऐकत होतो. काय ते गायक गायिकांचे स्वर, काय तो त्यांचा आवाज, काय ते प्रेम. म्हणजे प्रेम व्यक्त करण्यात सुद्धा काही उतावीळपणा नसायचा किंवा कुठली घाई नसायची. ते प्रत्येक क्षण कसा असा अनुभवायचा. त्याचे वरच्या खोलीत ते अनुभवताय. वल्ले काय? अग तुझे थोरले दीर आहेत ते, काहीतरी बडबडू नकोस. म्हणून काय आला? मी काय खोटं बोलत नाहीये. लग्न झालंय का त्यांचं? काहीतरी म्हणे संयमी प्रेम म्हणे. आता असतं संयमी प्रेम? वल्ले त्यांचं प्रेम हे संयमीच आहे. सौरभरावांवर इतकी संकट येत आहेत पण कसे अगदी हळुवारपणे हाताळतायत, बघतेस ना तू. आजचा दिवस सुद्धा हळुवारपणेच हाताळू दे, नाहीतर आपल्या सगळ्यांची तोंड काय होती. हे बघ वल्ले, उगाच काहीतरी बडबडू नकोस, तसलं काही होणार नाहीये. अप्पा ते तुमचे जावई नाहीये खरे. माझा नवरा तो तुमचा जावई आहे, आठवतय ना? हो हो माहितीये मला. मग तुम्हाला गुणगान गायचंय तर माझ्या नवऱ्याचं गाणं? तो 70,000 रुपये कमवतोय, ह्यांचं कसलं गुणगान गाताय? नाही हे बघ, त्यांचं तर गुणगान गातोच आहे मी, त्यांचं सुद्धा कौतुकच करतोय. हा त्यांचंच कौतुक पाहिजे. काय वाद घालत बसले. ऐका, ते तुमचे मित्र आहेत ना श्रीधर पंत, त्यांचा नंबर द्या ना. कशाला हवाय तुला त्यांचा नंबर? हो म्हणजे मी असं ऐकलंय की आपण जर त्यांना पैसे दिले ना तर ते त्याच्यावरच व्याज देतात. नाही असं ऐकलंय मी, पण मी स्वतः काही अनुभव घेतलेला नाहीये त्याचा. आपण अनुभव असायला आपल्याकडे पैसे होते का आधी? चालित ना पैसे. काय ठरवले माहितीये का? आता यांचा पगार 70,000 आहे ना, मी दरमहा थोडेसे पैसे बाजूला काढणार आणि ते पैसे गुंतवणार आणि त्याच्यावरच व्याज घेणार. द्या नंबर द्या. नाही मी मी काय म्हणतो बोलले की इतकी वर्ष आपले सौरभराव सगळा घरचा खर्च भागवत आहेत, तेव्हा हे पैसे श्रीधर पंतांना द्यायच्या ऐवजी तू सौरभरावांना दे. नाही म्हणजे कसं आहे की खाल्ल्या मिठाला जागायची एक चांगली संधी चालून आली आहे, ती गमावू नकोस. म्हणजे असावा सुंदरसा चॉकलेटचा बंगला. असावा सुंदरसा चॉकलेट. हे मॉम, माय मदर इंडिया. कसं काय चक्क मला भेटण्यासाठी तू इथपर्यंत आलीस? किती दिवस राहणार आहेस तू इथे? ते सोड ग, माझा बंगला बघ ना कसं झालंय सांग ना मला. मी विचारतीये किती दिवस अजून राहणार आहेस तू इथे? तू ये इकडे, ये ग. ए मॉ, बस
मारून मारून माझी कंबर गेली. होणार जाऊ बाई, उठलात का? गुड मॉर्निंग, सकाळ झालीये. गुड मॉर्निंग, उठलात का? ओ होणार जाऊ बाई, होणार जाऊ बाई. जाऊबाई तो खोलीत नाही आहेत. अगं बाई, होणार जाऊबाई खोलीत नाही आहेत का? कुठे गेले असतील बर? अरे देवा, त्यांच्या चपला सुद्धा इथेच आहेत, म्हणजे त्या घरातच आहेत, बाहेर गेल्याच नाहीत. पण घरात नेमक्या कुठे असतील? मी भाऊजींची खोली झाडून घेते, हा सगळी काम झुरकून टाकते. अरे तुम्ही सगळे आला, मला उशीर झालाय का खूप उठायला? घड्याळ आणि काय रे? ए सचू, वेडास का तू? काल रात्री कडी लावून गेलास तू, गेलास आलाच नाहीस. किती हाका मारला मी तुला? अरे सॉरी, मला झोप लागली. अरे नंतर मी विसरलो दादा, खरंच. जाऊ दे, चला आता सगळे उभे नका राहू, चला पटपट आवरूया, नाही तर खरंच उशीर व्हायचा. चला 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 चला. मावशी, तू तू बरी आहेस ना? तुला लागलं नाही ना? तू शांत शांत, काही नाही. कौल, अरे बापरे. अरे काय रे, यंदाच्या पावसाळ्यात आपल्या वाड्याचे फारच हाल झाले. नाही म्हणजे तेव्हा आपल्याला लागेल तशी डागडुजी आपण करून घेतली, पण मला असं वाटत की आपल्याला वाड्याचं काम करून घ्यायला हवं. नाही हो मावशी, लगेच करूया लगेच. हो रे, पण खूप खर्च होईल रे बाळा, म्हणजे लाखाच्या घरात जाईल हा खर्च. तू काळजी करू नकोस मावशी, जे करायला हवं ते करायला हवं. मी लागतो तयारीला, आपण करून घेऊया, तू काळजी करू नको, मी येऊ. आणि हे काय एकटा चालला? आणा मी का नाही? हा म्हणजे जरा घाई आहे, काय जाताना चिमणेकडे जाईन म्हणतोय, एक चक्कर टाकतो अमृत तुल्यवर. हेच कारण आहे ना नक्की? खरं सांगू, जे काय झालं त्याच्यानंतर माझी हिंमत होत नाही मिसानामिकांच्या समोर जायची. वल्ली पण इतकं काय काय बोलले ना, एकदम ओशाळल्यासारखं होतं मावशी. जाऊ दे रे, अनामिका वाडा सोडून जाताना जे काही बोलली होती ना, ते तसंच अजून वल्लीच्या मनात असेल, म्हणून तिने हे सगळं असं केलं. जाऊ दे. अगं पण त्या तेव्हा तसं का वागल्या ह्याची उत्तर मिळाली ना आपल्याला? तो राग अजून धरून ठेवायचा? अरे असतो रे एकेकाचा स्वभाव, ते सोडून दे ना. खरंय, मी येतो मावशी, तू काळजी घे. नीट जा बाळा. हो हो मावशी. हॅलो मॅडम, अनामिका दीक्षित बोलताय का? हो बोला. मॅडम मी घे वरारी संस्थेमधून सदानंद बोलतोय. बर. मॅडम आमची संस्था गेली अनेक वर्ष नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून काही उपक्रम राबवते. मॅडम आम्ही दरवर्षी एका महिला उद्योजिकेला शक्ती सन्मान हा पुरस्कार देतो, आणि यंदाच्या वर्षी या पुरस्काराच्या मानकरी म्हणून आम्ही आपल्या नावाची निवड केली आहे. मॅडम तुम्ही हा सन्मान स्वीकारायला तयार झालात तर आम्हाला खूपच आनंद होईल.
धन्यवाद सर, तुम्ही मला या पुरस्काराचे पात्र समजलात, यातच आलं सगळं. मला नक्की आवडेल कार्यक्रमाला यायला. धन्यवाद मॅडम. मॅडम, कार्यक्रमाचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवतो. मॅडम, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. तर तू मग काय, ते एअर हॉस्टेसचं काय करत होती तेव्हा वाटलं होतं की तुझा पण असाच सत्कार बघायला मिळेल. काय जाऊ द्या हो, जाऊ बापू. आपण कितीही बोललो तरी त्याचा काही उपयोग होणार आहे का? ती काही सुधारायची नाही. काय अप्पा, का उगीच माझ्या सुनेला बोलता हो? अहो सगळेच काही सारखे नसतात. आयच हो, माझ्या दोन्ही सुना गुणी आहेत, हुशार आहेत. हा आता एक घरच सांभाळते, एक बाहेर कर्तृत्व गाजवते. माई मौशी, फक्त तुम्हालाच कौतुक आहे माझं. आणि मला काय होणार, जाऊबाईंचं कौतुक नाहीये का? हा पण नाही, वल्ली समोर दिसली की टोमणे मारायचे. बर जाऊ दे, होणार आहे जाऊबाई. अभिनंदन, तुमचं खूप अभिनंदन. माझ्या पद्धतीने स्मितीला नवऱ्याने त्यानं माझा कंट्रोल मी तिच्यावरती नाही ठेवू शकलो, त्यामुळे तिची या गोष्टीची जाणीव नाही तिला राहिली की तिचा नवरा अजून जिवंत आहे म्हणून. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तिला माझ्याकडे आणल्याशिवाय मी राहणार नाहीये. मला वाटतील ती गोष्ट झाली तिचा सोडणार नाहीये मी दोघांना. तुला वाढा पाहिजे ना. चल दिला वल्ली, दिला वाढा तुला. फक्त अनु माझ्याकडे परत येण्यासाठी मला लागेल ती मदत मला तू करायची. बस दिला. आकाशी, मी वाढासाठी काही करू शकते. तुम्ही वाडा मिळवण्याची तयारी करा. लैला मजनूला वेगळं कसं करायचं ना ते मी बघून घेते. दिला, मला वाडा हवाय, मला वाडा हवाय. सचू, पुढचे काही दिवस मी घरी नसणार आहे. मी परत येईपर्यंत या वाड्याची सगळी जबाबदारी तुझी. माई मावशी, अप्पा, वल्ली, मिस अनामिका या सगळ्यांची काळजी तू घ्यायचीस. माई मावशी आणि अप्पांची औषधं, वल्लीला काय हवंय नकोय ते, आणि मिस अनामिका या सगळ्यांवर तू लक्ष ठेवायचंस. सचू, मी तुझ्या भरोशावर हे सगळं सोडून चाललोय. आणि सगळ्यात महत्वाचं, काहीही झालं तरी आकाशला या वाड्याच्या जवळ फिरकू देऊ नकोस. मला त्या माणसाची सावली आपल्या घरावर नकोय. मी आहे ना दादा, का काळजी करतोयस? सगळ्यांचं व्यवस्थित बघीन मी, आणि त्या आकाशला वाड्याच्या आसपासही फिरकू देणार. नील, मी परत येईपर्यंत तू पूर्ण वेळ मिस अनामिकांच्या बरोबर राहायचंस. फक्त ऑफिसमध्ये नाही, साईट व्हिजिट्स, मीटिंग्स सगळीकडे. जितके वेळा होईल तितके वेळा पारिजातवर जा. जितका वेळ तिकडे घालवता येईल तितका वेळ पारिजातवर घालव. राधाकडे लक्ष ठेव, काकूंची काळजी घे. मी परत येईपर्यंत त्या तिघींची जबाबदारी तुझी. सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी मॅमना एक मिनिट सुद्धा एकटं सोडणार नाही. व्हेरी गुड. काय झालं पट्या? सकाळपासून अपसेट आहेस, पाय निघत नाहीये ना. तुम्हाला माहिती आहे आकाश मला का पाठवतोय? त्याचं एकच उत्तर आहे, मुद्दाम उगाच पाठवतो आपल्यात अंतर यावं म्हणून. वेळ आहे तो. या असल्या फालतू गोष्टीने आपल्या मधलं अंतर वाढणार आहे का? हे तुला माहिती आहे ना. मग झालं तर त्याला जे करायचं ते करू दे, आपण लक्ष द्यायचं नाही. मी ठरलो होतं तुम्ही घरी परत आलात की तुमची खूप मनापासून काळजी घ्यायची. ती तू घेतोस. मी इथे नसणारच आहे, मग कशी घेणार काळजी?
माणसं नेमली असणं ते घेतील काळजी आणि सगळं काही तूच ठरवणारच का? मी ठरवलं होतं काहीतरी की तुझी आणि तुझ्या घरच्यांची काळजी घ्यायची. ती तुम्हाला घ्यायचीच आहे. आजपासून या घराची या घरच्या सगळ्या माणसांची सगळी काळजी तुमची. फक्त या सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्हाला त्रास झालेला मला नाही सहन होणार आणि घरच्यांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. आम्ही घेऊ एकमेकांची काळजी, पण मला नक्की माहिती आहे तिथं जाऊन सुद्धा तुझ्या डोक्यात माझा आणि घरच्यांचाच विचार असणार आहे. हे सगळं करताना तू सुद्धा स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाहीस. निघूया का? उशीर होईल ना खूप. मला नाही जायचं मिसन अमिका. जावं लागेलच ना. मला इथेच बसून राहायचं असत तुमच्या समोर आयुष्यभर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.